जुन्या कपड्यांचा बाजार चर्चेत आला. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी हा आपला व्हिडिओ ट्विट केला, जेणेकरून ही परिस्थिती सगळ्यांना कळावी. शेतकऱ्यांना जे कष्ट झेलावे लागतात आणि ज्यामुळे त्यांच्या मुलांना आर्थिक स्थितीला सामोरं जावं लागतं, गरिबीला सामोरं जावं लागतं, त्यांच्या आयुष्यात कोणताही बदल गेल्या काही वर्षांपासून होत नाही, सरकार कुठलंही असो. यावर काय भाष्य कराल, काय विश्लेषण कराल या परिस्थितीचं? नक्कीच, आपण जेव्हा विकासाचं परिमाण जे आहे ते आपल्याला सांगितलं जातं की जीडीपीचा दर जो आहे तो वाढलेला आहे का, तो कमी झालेला आहे का, यावरून सरकार करत असलेल्या विकासा. परंतु मी ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि मी ग्रामीण भागामध्ये काम केलेलं आहे. साध्या सरळ सोप्या भाषेत जर ग्रामीण भागाच्या विकासाचं चित्र, विकास जर मोजायचं असेल तर मी सांगेन की ग्रामीण भागामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण याची अवस्था काय आहे, त्याच्यावरती या देशाचा विकास जो आहे तो विकास ठरवायला पाहिजे. ग्रामीण भागातले हे चित्र बघून सर मला खर तर फारसं आश्चर्य वाटलं नाही. म्हणजे 2 दिवस झालं आपले जे व्हिडिओ आहेत ते सोशल मीडियावरती धुमाकूळ घालत आहेत. अनेक नेत्यांनी ते व्हिडिओ रिट्विट केलेले आहेत, शेअर केलेले आहेत. त्या व्हिडिओच्या वरती सोशल मीडियामध्ये काहींनी वेगवेगळे स्माइली टाकलेले आहेत, दुःखाचे स्माइली टाकलेले आहेत. परंतु हे चित्र जे आहे हे चित्र निश्चितच नवीन नाही. म्हणजे एखादा शर्ट, म्हणजे परवा एक अभिनेत्रीचा फोटो व्हायरल झालेला होता आणि तिनं तिच्या टी शर्टला 4-5 होल पडलेली होती, ते जुनं शर्ट फाटलेलं होतं. माध्यमामध्ये जर बघितलं आपण तर त्या अभिनेत्रीनं जुनं शर्ट घातलं म्हणून आपल्याला सगळ्या माध्यमांमध्ये बातम्या दिसल्या, सोशल मीडियावरती ते व्हायरल झालेलं दिसलं. परंतु मॅक्स महाराष्ट्र जी अवस्था ग्रामीण भागातली मांडत आहे, हे चित्र जे आहे हे सातत्यानं माध्यमांच्या मुख्य केंद्रस्थानी असायला पाहिजे, जी गोष्ट मॅक्स महाराष्ट्र सातत्याने करत आहे. राहिली दुसरी गोष्ट की ग्रामीण भागातल्या रोटी, कपडा, मकान, आरोग्य आणि शिक्षण याची अवस्था काय आहे, मी तुम्हाला थोडक्यात सांगेन की ही जी अन्नाची अवस्था आहे, म्हणजे सरकार, हे आताच सरकार असं म्हणत नाही परंतु आतापर्यंत आलेली जी वेगवेगळी सरकार आहेत ही सरकार नेहमी सांगतात की गरिबांना आम्ही अन्न सुरक्षा देतो, त्यांना रेशनिंगचं धान्य देतो. तर रेशनिंगचं धान्य जे दिलं जातं आतापर्यंत ते धान्य ग्रामीण भागामध्ये वितरित करण्यात येतं, पण खऱ्या अर्थानं हे जे धान्य आहे हे धान्य माणसांनी खाण्याच्या लायकीचं नाही. ग्रामीण भागामध्ये हे अन्न, हे धान्य सरळ सरळ ग्रामीण भागातली कोंबड्या, ग्रामीण भागातली कुत्री खातात, कारण ते माणसांनी खायच्या लायकीचंच नाही. एका बाजूला आपण 1 करोड रुपयाचा खर्च या अन्नधान्यावरती, रेशनिंगच्या धान्यावरती करत असतो आणि त्याचा दर्जा हा भ्रष्टाचारामुळं या सगळ्या अन्नधान्य वाया जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातल्या ज्या भौतिक सुविधा आहेत, आरोग्याच्या सुविधा आहेत, त्या सुविधा अतिशय खालावलेल्या आहेत. एक उदाहरणच द्यायचं झालं तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये एटापल्ली तालुक्यामध्ये गट्टा नावाचं एक गाव आहे. तर त्या गट्टामध्ये आरोग्य केंद्र आहे. त्या गट्टा आरोग्य केंद्राच्या परिसरात राहणारे तिथले एक आदिवासी नेते आहे सैनूजी गोटा, यांनी एक किस्सा मला सांगितलेला होता की आम्ही ग्रामीण भागातनं एखाद्या बाळण होण्यासाठी पेशंट स्त्रीला जेव्हा दवाखान्यात त्या गट्ट्याच्या उपकेंद्रात एकदा घेऊन गेलेलो होतो, त्यावेळी डॉक्टर त्या आरोग्य केंद्रामध्ये छत्री पकडून त्या बाईचं बाळंतपण करत होते. म्हणजे अगदी मन हेलावणारे, संताप आणणारे हे आरोग्याचं चित्र ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये आहे. याच्यातून जर मार्ग काढायचा असेल तर प्रामाणिकपणे सरकारने याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे. टीव्हीच्या स्क्रीनवर किती जरी आपण दाखवलं की आता आपला विकास होतोय, विकसित महाराष्ट्र, विकासाच्या दृष्टीनं झिकवणारा महाराष्ट्र, हे चित्र टीव्हीच्या स्क्रीनवर दिसणारं हे चित्र फारसं खरं नाही. खरा महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र सातत्याने दाखवत असतो.